आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दादांचा मेसेज पाहिला आणि गहीवरून आलं. स्वप्नील कोरे यांनी केली केरळला मदत. केरळला पावसाने थैमान घातले. घरे, बिल्डिंग, उद्योगधंदे उद्ध्वस्त झालं. होत्याचं नव्हतं झालं आणि देशभरातून मदतीसाठी ओघ सुरू झाला. शिरोळच्या दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित श्री गणपतराव पाटील दादा यांनी केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवाहन केलं व हा मेसेज व्हॉट्सअपवर व फेसबुकवर व्हायरल झाला व सुळकुड येथील कापड दुकानदार स्वप्नील कोरे यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांच्या दातृत्वाला पाझर फुटला आणि आपणही पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे या भावनेतून त्यांनी श्री दत्त कारखान्यावर काम करणाऱ्या श्री राजू परीट यांच्याशी संपर्क साधून सुळकुड येथे येण्याची विनंती करून त्यांनी त्यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी साड्या, शर्ट, पॅन्ट, लहान मुलांना व मुलींचे कपडे आदी साहित्य दिले. यावेळी श्री कोरे यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते व वेळोवेळी ही मदत करण्यास सदैव तत्पर आहे असे त्यांनी सांगितले. आमचे प्रतिनिधी प्रदीप खोत यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे. चला तर मग पाहूया काय म्हणतात ते. शिरोळ कारखान्यामार्फत आम्हाला समजलं की केरळ राज्यामध्ये जे भीषण संकट आलेलं आहे त्यासाठी आपल्या शिरोळ कारखान्यामार्फत मदत कार्य सुरू आहे आणि आमचे गावचे प्रतिनिधी श्री राजू परीट हे आमच्याकडे 2 दिवसापूर्वी सांगितले की असं असे आम्ही कारखान्यामार्फत मदत करत आहोत, तरी तुमच्याकडून काय होत असेल मदत तर बघा. त्यावर मी विचार केला व जे काय माझ्याकडून जे होत आहे म्हणजे कपड्याच्या स्वरूपात जे काय मदत होत आहे ते मी त्यांना करत आहे. एकूणच आज तुम्ही मदत केलात ते कपड्याच्या स्वरूपात मदत केलात, पण ते किती हजारापर्यंत त्याची मर्यादा होऊ शकेल? साधारण 25-25 साड्या, लहान मुलांचे मोठ्या शर्ट पॅन्ट असे धरून 15-20 हजारपर्यंत रक्कम होऊ शकेल.